आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. सतत एकमेकांवरती आरोप करणारे सांगलीचे महापौर आणि सांगलीचे आयुक्त एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. बोलवाड रोड लक्ष्मी मंदिरजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थायी समिती सभापती बश्वेश्वर सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम येथील नागरिकांनी घेतला होता. यावेळी महापौर हरुण शिगलगार आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सतत महापालिकेच्या विविध विषयांवर एकमेकांना आक्रमकपणे आरोप प्रत्यारोप करणारे महापौर आणि आयुक्त या कार्यक्रमात एकत्र आल्यानं हा चर्चेचा विषय झाला होता. महापौरांनी आम्ही एकत्र आहोत असं मिश्किलपणे उत्तर दिलं. यावेळी महापालिकेच्या विषयांवर दोघांमध्ये गोपनीय चर्चाही झाली. आज बोलवाड रोड इथं यानिमित्त एकत्रितपणे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सभापती बसवेश्वर सातपुते, नगरसेवक संजय मेंढे, बबिता मेंढे, उपायुक्त स्मृती पाटील, वृक्ष अधिकारी कोरे, संभाजी मेंढे, राजू कबाडे, सुनील मंडले, सचिन जगताप, बबन दुर्गाडे, राहुल डोंगरे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. बसवेश्वर सातपुते यांनी रोपटं देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. बया सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी नूतन सभापती झाल्याबद्दल वाढदिवसाला डिजिटलला वगैरे न खर्च करता एक चांगला उपक्रम म्हणून आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यासाठी भयाने आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आयुक्त महापौर तसेच नगरसेवक या सर्वांनी येऊन झाडे लावलेली आहेत. ती झाडे जगवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्या आणि पूर्णपणे आम्ही झाडे जगवणार आहोत आणि पर्यावरणासाठी चांगली झाडे लावा झाडावा हा संदेश आम्ही सर्वांना देणार आहोत. धन्यवाद.